मी पुण्यातूनच आहे, वारजेमध्ये मी राहते. मी ॲप्लिकेशन साधारण जूनमध्ये वगैरे केलं होतं. मला एक आठवड्यामध्ये किंवा एक 10 दिवसामध्ये सगळे ॲप्लिकेशन्स अप्रूव्हल्स आले होते. मी बँकेकडे डॉक्युमेंट सबमिट केले, पण काही दिवसामध्ये मीच म्हणजे फॉलोअप घेतल्याच्यानंतर बँकेने मला रिजेक्शन लेटर दिलं. ते लेटर पण मी खूप फोर्स करून घेतलं त्यांच्याकडनं, कारण त्यांनी असं ओरली सांगितलं होतं की रिजेक्ट केलं आहे वगैरे असं. आणि मी तरी विचारलं त्यांना की का करताय, माझं सिबिल नीट नाही आहे का किंवा काय आहे, त्याचं एक रिझन द्या मला. तर त्यांनी काहीच रिझन दिलं नाही. ऑनलाईन परत दिलं त्या बँकेला, त्यांनी काय कारण काय न सांगता तरी रिजेक्शन लेटर दिले मला. मी जेरॉक्स सेंटर आणि स्टेशनरी असे शॉप सुरू करणार होतो, त्यासाठी गेलतो बँकेत, पण बँकेनं रिस्पॉन्स काय दिला, डायरेक्ट रिजेक्शन दिलं, रिजेक्शन लेटर दिलं. त्यांनी ते रिजेक्शन लेटर द्यायला पण त्यांनी 2-3 दिवस मला पळवले, 2-3 दिवसात दिलं नाही लवकर लेटर. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेंनी ही योजना चालू केली. खरं तर ही त्यांनी चालू केली नाही, तर 2019 उद्धव ठाकरेंच्या मार्फत ही योजना आली. तेव्हाचे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यामार्फत ही योजना राबवली गेली. त्याला ह्यांनी नाव गुंडस नाव दिलं, शासन आपल्या दारी. आणि त्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की 10 लाख त्याच्यामधनं युवक युवतींना आम्ही रोजगार निर्मिती करणार. त्यासाठी त्यांनी काही अटीशर्ती घातल्या, त्यासाठी त्यांनी जवळपास 25 ते 30 बँकांना टायअप केलं की त्यांच्या माध्यमातून त्यांना कर्ज पुरवठा होईल. आणि ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी जी समित्या नेमल्या, त्या समित्यांची स्कुटिनी झाली की त्यांना ते कर्ज वित्त पुरवठा तो होणार त्या बँकांमार्फत. माझ्याकडे ह्या तक्रारी आल्या की ज्यांनी ह्या पद्धतीने शासनाकडे ॲप्लिकेशन्स केली, त्यांनी नेमलेल्या समितीच्या माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्याची सगळी पूर्तता केली, आणि बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांचं ते प्रपोजल रिजेक्ट करण्यात आलं. रिजेक्ट केल्यानंतर संबंधित बँकांनी त्यांना कारण देखील सांगितलं नाही की आम्ही तुमचं हे रिजेक्ट का करतो आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये काही बँकांच्या CEO बोललो मुंबईला, पण ते देखील सांगू शकले नाहीत की आम्ही यांचं रिजेक्शन का करतो आहे. याच्यावरनं मला तरी खात्री आहे की ही योजना जी आहे, ज्यातनं ह्यांना 3,500 करोडची सबसिडी मिळणार आहे, ही योजना फसवी आहे. केवळ ही त्यांच्याच मंत्रिमंडळातले त्यांचे चेट्टेपेट्टे आमदार खासदार यांच्याशी निगडीत किंवा जे जे रेकमेंड असे करतील त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ द्यायचा. सर्वसामान्य बिचारा गरीब जो तरुण आहे की जो खरंच या सगळ्याच्या पासून वंचित राहिला आहे, त्या हा ह्याच्यातमध्ये भरडला जातो आहे, बाकी काही नाही. हो हो, कोणाला, कारण माझ्याबरोबर तसेच बसलेले होते आज त्यांनी. किती लोक तुम्हाला भेटले? तसे माझ्याकडे असे अधिकृत 1200 जण आहेत. आज 2 जण स्वतः परिसरात बसले होते. सगळे ओके आहेत, सगळे अप्रुव्हल्स आहेत, सगळे पुरावे. म्हणजे आत्ता मी सगळे पुरावे दाखवले की ज्या ज्या कागदपत्रांची शासनाने सांगितली होती तुम्ही पूर्तता करा, ते पूर्तता केलेल्याची अप्रुव्हल सगळी आत्ता आपण त्यांना दाखवली, आणि तरीही बँकेने ते रिजेक्ट केले. आत्ता आम्ही मागणी केलेली आहे की ही मार्चमध्ये योजना संपती आहे, शासन आपल्या दारी. शासनाने मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी या विषयाची. श्वेतपत्रिका आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोलता येईल की ह्याच्यामध्ये किती कोटींचा घोटाळा झाला आहे ते, आणि मग पुढची दिशा आम्ही ठरवू. याबद्दलचे सगळे आदेश आणि निर्देश राजसाहेब ठाकरे आम्हाला देतील.